आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालून देवाला नमस्कार करावा, श्री गणेशाचं स्तोत्र म्हणावं, प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावास स्मरे नित्यं आयुः सामार्थ सिद्धये। प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावास स्मरे नित्यं आयुः सामार्थ सिद्धये। सर्व जगाचं पालन करणाऱ्या श्री गणेशाबद्दल चिंतन करू, त्याचबरोबर आम्ही कोणाचं वाईट चिंतू नये, आमच्या कार्यात आमच्या विद्याभ्यासात आम्हाला यश मिळावं म्हणून त्या गणेशाची पुन्हा पुन्हा प्रार्थना करा।